शिवसेना आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपर्क प्रमुख आमदार नीलम गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते ॲडव्होकेट गणेश सातपुते, शहर उपप्रमुख प्रशांत बदे, राजेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक उमेश रुपनवार, अनंत घरत, सूरज लोखंडे, निलेश गिरमे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गोरे म्हणाल्या, पोलीस भरती प्रक्रियेत मराठी तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना संधी मिळत नाही. अशी खंत व्यक्त करतानाच पोलीस भरती अर्ज ऑनलाईन मिळण्याची सोय करावी अशी मागणीही गोरे यांनी केली. तरुण मनात नाटक, सिनेमा, मालिका याबद्दलचे आकर्षण असते आणि एखादा अभिनेता येणार असेल तर हजारो लाखो तरुण जमा होतात. परंतु आता पोलीस भरतीसाठी तरुणांची प्रचंड गर्दी होत आहे. त्याचे कसे व्यवस्थापन करावे हे मोठे आव्हान सरकार समोर आहे. काही वेळा गर्दीचं व्यवस्थापन न झाल्याने चेंगराचेंगरी होत असते आणि अशी चेंगराचेंगरी ही दुर्दैवाने पूर्वीच्या भरतीच्या वेळीच घडली आहे. पुढे त्या म्हणाल्या, पोलीस प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनपर पुस्तिका काढली आहे. या पुस्तिकेत परीक्षेला जाण्यापासून ते मुलाखतीपर्यंत जात असताना कशा पद्धतीने सामोरे जायचे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आर आर पाटील आणि माझी भेट झाली असताना पाटील यांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली की पोलीस भरती ही वशिला मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त पार पडली पाहिजे. तुम्ही जरी विरोधी पक्षाच्या असल्या आणि तुम्हाला जर पोलीस भरतीत वशिला आणि भ्रष्टाचार निदर्शनास आला तर लगेच माझ्या निदर्शनास आणून द्या. ही वशिलेबाजी मी बंद करून दाखवीन. अशा प्रकारचे आव्हान आर आर पाटील यांनी स्वीकारले आहे असंही गोरे यांनी सांगितले. They should.